कटरे जिले से, जहां महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संगठन की ओर से क्या मांग की गई देखते इस खबर में। महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संगठन जिला शाखा गढ़चिरोली के जिलाध्यक्ष गीतेश खेवले, उपाध्यक्ष देवा नंदेश्वर, सचिव घनश्याम भांडेकर, जिला सलाहकार संदीप राहटे, कोषाध्यक्ष अमोल ठाकरे के साथ सदस्य ज्ञानदीप गलबले, सूरज बाबनवाड़े, सौरभ कोड़े, शुभम चलाक, पंकज खोबे, सारंग जुआरे, अभय चलाक, तुषार जुआरे, धर्मिंद बंजारे ने जिला युवताओं अधिकारी कार्यालय के साथ जिला प्रशासन से क्या मांग की, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना जिल्हा गडचिरोली यांच्या मार्फत जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय गडचिरोली तथा जिल्हा प्रशासन यांना अशी आम्ही मागणी करतो की 15/6/2021 त्यांनी हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना फवारणीचं काम दिलेलं होतं, ते काम त्यांनी 18/6/2021 जो रद्द केलेला आहे तो नियमित करावा व हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना नियमितपणे ते काम द्यावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो। 1992 जुनी हंगामी फवारणी जी कर्मचाऱ्यांची संघटना आहे त्यांनी 2016 साली घेतलेल्या भरतीला त्यांनी आव्हान दिलं, नव्हे तर ते अडचण निर्माण करतात आणि या 2016 हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना काम मिळू नये अशी त्यांची आटकाळीची भूमिका आहे आणि त्याला पाठीशी घालण्याचं काम जिल्हा हिवताप कार्यालय करत आहे। मागील 5 वर्षापासून एका कर्मचारी संघटनांना प्रोत्साहन देणं आणि दुसऱ्या कर्मचारी संघटनांना डावलून टाकणं अशी सापत्न वागणूक जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत घेण्यात येत आहे। मागील दिलेल्या निवेदनानुसार माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या टिप्पणीनुसार 15/6/2021 हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना फवारणीचं काम दिलं गेलेलं होतं, परंतु संबंधित जिल्हा हिवताप कार्यालय व जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी परस्पर त्यांचा मोर्चाला भेट देऊन आंदोलनाला भेट देऊन त्यांनी त्यांचं आंदोलनाला स्थगिती दिली आणि आम्हाला दिलेलं काम त्यांनी रद्द केलेलं आहे, तर ही आमच्यावर झालेला फार मोठा अन्याय आहे असे आम्ही मानतो। म्हणून आमच्या महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेमार्फत आम्ही जिल्हा हिवताप कार्यालयाला असं आवाहन करतो की येणाऱ्या 3 दिवसामध्ये आमच्या मागणीस त्यांनी जरी प्रत्युत्तर दिलं नाही, नव्हे तर आम्हाला न्याय दिला नाही, तर आम्ही येणाऱ्या 3 दिवसामध्ये साखळी उपोषण करू, नव्हे तर येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही आत्मदहन करू असा आम्ही इशारा देतो।